प्रत्येक नेता जेव्हा आपल्या लोकांमध्ये जातो तेव्हा त्या नेत्याला अनेक वेगवेगळे अनुभव येत असतात. लोक प्रेमही दाखवतात आणि जाब देखील विचारतात. प्रेमापोटी जवळ आलेली अशी माणसं पाहून नेत्याला आनंदच होतो. भाजप नेत्या पंकजा मुंडेंच्या बाबतीत हे नेहमी घडत असतं. अनेक नेत्यांच्या बाबतीत हे नेहमी घडतं. पण पंकजा मुंडेंना यावेळी जरा वेगळा अनुभव आला. तो अनुभव काय होता व्हिडिओत पहा. आणि एक काम करते ना, तू तुझी बहीण आहे ती, तिला कुणी दे, बाकी काही नव्हतं. घरकुला द्या, घेत नाही घरकुला. ते ताईला का घरकुला तर परळीत कन्हेरवाडी येथे सांत्वनपर भेटीसाठी गेलेल्या पंकजा मुंडेंना एका आजीबाईंनी थांबवलं. ताई कशी आहेस असं म्हणत त्या आजींनी पंकजा मुंडेंना जवळ घेत तोंडावर हात फिरवत फोटोही काढले व शेवटी हक्काने एका महिलेसाठी घरकुल देण्याची मागणी या आजींनी पंकजा मुंडेंकडे केली. पंकजा मुंडेंनी गावकऱ्यांना सांगत सरपंचांना सांगा असं म्हटलं आणि नाही ऐकलं तर मला सांगा असं देखील म्हटलं. याचा व्हिडिओ त्यांनी फेसबुकवर शेअर करत प्रेमाची ही हाक खूप काही सुचवून गेली असं लिहिलंय. पंकजा मुंडेंना आलेला हा अनुभव आणि या व्हिडिओविषयी तुमचीही काही मतं असतील ती कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. फेसबुकवर हा व्हिडिओ पाहत असाल तर लोकमतच्या फेसबुक पेजला देखील फॉलो आणि लाईक करा. हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.